सिटी सोडण्यासाठी बघायला गेलं तर या ठिकाणी खासदार देखील आपल्यासोबत आहे. काय सांगणार आपण, आई मुक्ताईचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलेलं आहे? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ह्या येणाऱ्या महिन्यामध्ये एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आई मुक्ताचे जे आपण इथे दर्शनासाठी पंढरपूरकडे आज पालखी रवाना होते आणि त्यासाठी आज आमचे परिसरातले सगळे भाविक आज इथे उपस्थित आहे. नक्की आज आजचा क्षण आमच्या सगळ्या मुक्ताईनगरवासियांसाठी सगळ्या आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी खूप उत्साहाचा सण असतो, कारण की आज ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही पंढरपूरला सगळे भाविक तिथे पोहोचणार आहे आणि नक्कीच आई मुक्ताईच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की इथे शेवटी शेतकऱ्यांमध्ये सुख समृद्धी येऊ दे आणि लोकांचं आरोग्य हे चांगलं राहू दे. निश्चितच मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्याची जय्यत तयार झाली. थोड्याच वेळात पालखी ही जी आहे ही आता पंढरीच्या दिशेने निघणार आहे. वाल्मी जोशी, झी मीडिया, जळगाव. विठू माऊलीचा गजर म्हणजे